हेलो विद्यार्थी मित्रों, आतापर्यंत आपण मैथमेटिकल लॉजिक या टॉपिक मधले बरेचसे पॉइंट पूर्ण केले. मागच्या लेक्चरला आपण स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय बघितलं, त्याच्यानंतर कंस्ट्रक्शन ऑफ ट्रुथ टेबल, हाऊ टू प्रिपेअर ट्रुथ टेबल्स ऑफ पर्टिक्युलर द स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्स. नाऊ वी आर टेकिंग सम मोर एक्झाम्पल्स related with the preparation of prepare the truth tables of following statement pattern. These are 1, 2, 3, 4. These are 4 more examples we are going to discuss. Now taking I am taking the first example P or negation P. How to construct the truth table? We know the detail information about the we are going to find construct the truth table of P or negation P. Okay, now what is main rule to find the truth table of such type of statement pattern? Just see the number of letters here. Only one letter is here, only P. So first write the letter P. After that, the letter Q is not here, so don't try to write the Q here. After that, here negation of P. Okay, and after that P or negation P. P or negation P. These are only 3 columns. I am writing here like this. Here is the truth table. Okay, and here only one statement is here. So our formula, how many number of rows formula was 2 raised to n. Here 2 raised to 1 because statement is only one, that is P. So right here instead of n, here 1, 2 raised to 1, it is 2. So horizontal rows, row number first and row number second, only 2 rows are here. First write here T and F. Just 2 akshara hoti aapala maithe P and Q, 2 vela T 2 vela F, pan ithe 2 akshara nahi chhe, only one letter is here. So here T and F. Ata ithe kay lihle, negation of P. Negation of P, to T cha negation kay, F. शेजारीच आहे ट्रूचं निगेशन फॉल्स, तसं फॉल्सचं निगेशन ट्रू. आणि अशा रीतीने सेकंड कॉलम निगेशन पी तयार झालेला आहे. लास्ट कॉलम बघा, बरं पी ऑर निगेशन पी मध्ये ऑर लिहिले, आपल्याला ऑरचा रिझल्ट माहिती आहे. पी ऑर क्यू, व्हॉट इज ऑर टी, ऑरचा रिझल्ट आहे आपल्याजवळ एफ ऑर एफ. 2 वेळा एफ असताना रिझल्ट इज एफ, अदरवाइज टी. इथं 2 वेळा एफ आहे का? नाही. इथं 2 वेळा एफ आहे का? नाही. 2 वेळा एफ असतं तर एफ लिहिलं असतं, पण इथं नाही आहे. आणि अशा रीतीने याला टी असं म्हटलं पाहिजे, टी म्हटलं पाहिजे. अशा रीतीनं याचं ट्रुथ टेबल आपण तयार केलेलं आहे. ओके, आता आपण काय करूया, हे जे आहे ट्रुथ टेबल स्टेटमेंट पॅटर्न नंबर सेकंड काय लिहिले बघा, बरं पी अँड निगेशन पी. पी अँड निगेशन पी याच्याविषयी आपणाला स्टेटमेंट पॅटर्न तयार करूया. सेम वे पी अँड निगेशन पी, पी अँड विथ निगेशन पी. नाऊ वी आर गोइंग टू प्रिपेअर द ट्रुथ टेबल फॉर दिस. इथं सुद्धा क्यू नाही आहे, याच्यासारखं सिम्पल असणार आहे. पी आफ्टर दॅट निगेशन पी अँड दे आर जॉईन्ड बाय द कनेक्टिव्ह अँड. P and negation P. पहिल्यांदा T, नंतर F, वरच्यासारखं. इथं T चं निगेशन F, F चं निगेशन T. ओके, आणि आता दोन्हीच्या मध्ये काय लिहिलंय, अँड. अँड आता इथं जसं सांगितलं तसं, जर इथं अँड असतं, इथं मी अँड लिहितो, अँडचा रिझल्ट काय, अँड म्हणजे कंजक्शन.
टी एंड टी रिजल्ट इज टी अदरवाइज अदरवाइज ऑट एफ. आता मला सांगा हे आपण ट्रुथ टेबल इथं बनवतोय आपण. अशा रीतीने आपण हे ट्रुथ टेबल बनवलंय. आता हे ट्रुथ टेबल बनवल्यानंतर काय करूया, आपला हा रिझल्ट दिलेला आहे दोन्हीच्या मध्ये इथं अँड लिहिलंय अँड, तर अँड टी अँड निगेशन पी अँड निगेशन पी ए अँड लिहिलंय. दोन वेळा टी असताना टी, दोन वेळा टी आहे का इथं? नाहीये. इथं दोन वेळा टी आहे का? नाही. मग काय येणार आहे इथं? एफ येणार आहे. अशा रीतीने आपण ट्रुथ टेबल जे आहे हे दुसरं जे आहे स्टेटमेंट पॅटर्न त्याचं ट्रुथ टेबल आपण बनवलेलं आहे. आता आपण काय करूया ह्याच्यामध्ये अजून जरा कमाल येण्यासाठी तिसरं जे आहे त्याचं सुद्धा ट्रुथ टेबल आपण इथं बनवणार आहे. ट्रुथ टेबल फॉर द स्टेटमेंट पॅटर्न नंबर थर्ड. हियर फर्स्ट सेकंड आय एम टेकिंग थर्ड वन निगेशन पी and with negation of q. आता याचं स्टेटमेंट पॅटर्न. आता जस्ट कनेक्टिव्स किती आहेत? निगेशन आहे, अँड आहे, पुन्हा निगेशन आणि व्हेरिएबल लेटर्स किती आहेत, स्टेटमेंट पॅटर्न किती आहेत? दोन आहेत, पी आणि क्यू. त्यासाठी इथं क्यू हे अजून एक अक्षर आलं, इथं क्यू नव्हतं, त्यामुळे जरा हे स्टेटमेंट ट्रुथ टेबलचा साईज जरा मोठी होणार आहे. आता मी काय करतोय, प्रथम पी नंतर क्यू, कारण दोन अक्षर आलेत म्हणून. आता इथं मी काय करतो, अशा रीतीने हे तयार करतो. इथं पी क्यू नंतर निगेशन पी. तुम्हाला रूल सांगितलेला आहे, प्रथम पी असेल लिहा, क्यू असेल लिहा, नंतर निगेशन पी आहे का शोधायचं असतं. आहे, राईट हिअर निगेशन क्यू, दॅट इज ऑल्सो हिअर. सो राईट हिअर निगेशन ऑफ क्यू अँड आफ्टर दॅट निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू त्याच्यामध्ये अँड असणार तयार केलं पाहिजे म्हणून हा लास्ट कॉलम निगेशन ऑफ पी अँड विथ निगेशन ऑफ क्यू. इथं आपण नंबर देऊया 1, 2, 3, 4 and 5. ओके, नाव जस्ट हियर, हियर देर आर फोर पॉसिबिलिटीज. पहिली पॉसिबिलिटी सगळ्यांना माहिती आहे, दोन वेळा टी, दोन वेळा एफ. इथं टी एफ टी एफ. आता काय करूया, थर्ड कॉलम बघा बरं, निगेशन ऑफ पी आहे. आता निगेशन ऑफ पी, पी कुठे आहे? एक, मी एकच्या ठिकाणी टिक करतो कारण पीच्या खाली सगळे हे पॉसिबिलिटी दिलेले आहेत. इथं दोन वेळा टी आहे, टीचं निगेशन फॉल्स, या दुसऱ्या टीचं निगेशन फॉल्स, या एफचं निगेशन टी, या एफचं टी. अशा रीतीनं कॉलम तीन पूर्ण झालेला आहे. कॉलम नंबर चौथा निगेशन ऑफ क्यू, पण क्यू कुठं? इथं टू, टूच्या ठिकाणी टिक करतो. आता बघा बरं, जस्ट ऑब्झर्व ऑल द एंट्रीज इन द वर्टिकल कॉलम. ऑल द एंट्रीज आर टी, निगेशन ऑफ टी इज एफ, निगेशन ऑफ एफ इज टी, निगेशन ऑफ टी इज एफ, निगेशन ऑफ एफ इज टी. नाउ दस वी हॅव कम्प्लीटेड अवर फोर वर्टिकल कॉलम्स. नाउ लास्ट कॉलम इज मोर इम्पॉर्टंट. जस्ट सी व्हाट इज लास्ट कॉलम. लास्ट कॉलम सेज दिस, लास्ट कॉलम सेज निगेशन पी अँड विथ क्यू, अँड इज हियर कंजंक्शन. निगेशन पी इज इन थ्री, निगेशन क्यू इज इन फोर अँड दे आर जॉईन बाय अँड. वी नो द रिझल्ट, पी अँड क्यू. व्हॉट इज द रिझल्ट ऑफ पी अँड क्यू? दिस इज अ कंजंक्शन. दोन वेळा टी असताना रिझल्ट टी, अदरवाइज अदरवाइज एफ. आता हे तुम्हाला हा रूल पाठ झालेला आहे. दोन वेळा टी इथं ऑब्झर्व करा, निगेशन पी एक बोट निगेशन वरती ठेवा, पी दुसरा निगेशन क्यू इथं ठेवा, आणि असं व्हर्टिकली खाली या. दोन वेळा टी असलं तरी, इथं दोन वेळा टी आहे का? नाही. इथं दोन वेळा टी आहे का? नाही. इथं दोन वेळा टी आहे का? नाही. पण इथं मात्र आहे ना, म्हणून हे टी झालं. आणि बाकी सगळ्या ठिकाणी काय येणार आहे? एफ. दस we have completed the truth table of the third statement pattern. Now this is for homework, you can do yourself as the truth table of p implies negation
टू इम पी इम्प्लाइज इन ब्रैकेट क्यू इम्प्लाइज विथ यू याचं ट्रूथ टेबल तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून प्रॅक्टिससाठी तुम्ही करू शकता. तर अशा रीतीनं ट्रूथ टेबल तयार करताना कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही. तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला याच्यामध्ये कमांड मिळवता येईल. आणि एक्झामसाठी निश्चितच लॉजिक या टॉपिकवरती कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न हा असा प्रश्न नेहमीच असतो. त्यामुळे सर्व स्टुडंटना हे या पद्धतीनं ट्रूथ टेबल तयार करता येणं गरजेचं आहे. आता मी काय करतो, एकदा का ट्रूथ टेबल तयार करता आलं तर ह्याचा फायदा काय, तर याचा फायदा असा आहे यावर आधारित पुढचा ॲडिशनल एक पार्ट आहे आपल्याला बघायचा आहे, टोटॉलॉजी. टोटॉलॉजी नंबर टू, कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शन नंबर थ्री, कॉन्टिंजन्सी. दीज आर थ्री इम्पॉर्टंट पॉइंट्स फॉर यू. नाउ सी व्हॉट इज मीन बाय टोटॉलॉजी. टोटॉलॉजी म्हणजे नावातच आहे, इफ द स्टेटमेंट पॅटर्न इज टोटली ट्रू इट इज अ टोटॉलॉजी. आता स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, मग एखादा प्रश्न विचारला शो दॅट दिस स्टेटमेंट पॅटर्न इज अ टोटॉलॉजी. फॉर एक्झाम्पल आय एम टेकिंग सेम एक्झाम्पल पी ऑर निगेशन पी, शो दॅट दिस इज अ टोटॉलॉजी. कसं प्रूव्ह करायचं तुम्हाला हे टेक्निक माहीत आहेच ना. तुम्ही काय करा, असा प्रश्न विचारला की हे बघा बरं ट्रूथ टेबल बनवलेला आहे आणि ट्रूथ टेबलची लास्ट कॉलम ऑब्झर्व करा, लास्ट कॉलमच्या सगळ्या एंट्रीज कशा आहेत टी. सगळ्या एंट्रीज जर टी असेल तर गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज अ टोटॉलॉजी. अशा रीतीनं टोटॉलॉजीचा अर्थ लक्षात आला. व्हॉट इन बस टोटॉलॉजी, स्टेटमेंट पॅटर्नचं ट्रूथ टेबल तयार करा. ट्रूथ टेबल किती छोटा असो किंवा मोठा असो लास्ट कॉलम ऑब्झर्व करा. इफ ऑल द एंट्रीज इन द लास्ट कॉलम आर टोटली टी, ऑल एंट्रीज आर टी, देन गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज अ टोटॉलॉजी. लक्षात आलं टोटॉलॉजी. आता कॉन्ट्रडिक्शन. कॉन्ट्रडिक्शन बरोबर आहे टी च्या ऐवजी फक्त एफ वापरावं लागेल. आता बघा मी मुद्दाम इथं दुसरं एक्झाम्पल घेतलं बघा, सेकंड एक्झाम्पल जे असते हे याचं ट्रूथ टेबल आपण बनवलेलं आहे. लास्ट एंट्री चेक करा एफ आणि एफ, याला म्हणायचं कॉन्ट्रडिक्शन. दिस पॉइंट इज अ कॉन्ट्रडिक्शन. व्हॉट इज कॉन्ट्रडिक्शन, शो दॅट गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्ट्रडिक्शन. Try to construct the truth table of the given statement pattern. Observe the last entries, last column. In the last column, if the all entries are totally FFF, all entries are F, then the given statement pattern is called the contradiction. And finally, this is a contingency. कारण दोन पार्ट पूर्ण झाले, सगळ्या एंट्रीज ट्रू सगळ्या एंट्रीज फॉल्स अशाला इथं टोटॉलॉजी झालं, इथं कॉन्ट्रडिक्शन झालं, तर राहिले काय दोन्ही मिक्स. इकडे लास्ट कॉलम बघा बघा, इथं काही ठिकाणी एफ काही ठिकाणी टी, ह्या एका टी मुळे सगळं एफ 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 एफ, इथं एफ नाही आहे टी आहे, म्हणजे दिस स्टेटमेंट पॅटर्न इज अ नॉट अ टोटॉलॉजी, नायदर टोटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन. अशा स्वरूपाचा जो पार्ट येतोय तो कॉन्टिंजन्सी येतोय. म्हणून हा मी तिसरा जो प्रकार घेतलाय, निगेशन ऑफ पी अँड विथ निगेशन ऑफ क्यू, हे जे दिले ह्याचं ट्रूथ टेबल आपण बनवलेलंच आहे इथं. आणि ट्रूथ टेबल बनवल्यानंतर विद्यार्थी मित्र काय करायचं आहे, तुम्ही लास्ट कॉलम ऑब्झर्व करा आणि लास्ट कॉलममध्ये सगळ्या एंट्रीज जर टी असलं तर तुम्ही म्हणणारच आहे टोटॉलॉजी. इफ ऑल द एंट्रीज आर ॲप देन यू कॅन से ॲज अ कॉन्ट्राडिक्शन ऑर वी कॅन से फॉल्सी स्टेटमेंट. बट हिअर लास्ट कॉलम आर नॉट टोटली फिल विथ टी, टोटली फिल विथ ॲप, बट सम ॲडिशन टी एफ 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 अँड अगेन टी मीन्स ऑट इज नाइदर टोटॉलॉजी नॉर कॉन्ट्राडिक्शन, हॅन्स इट इज कॉल कॉन्टिंजन्सी. आणि अशा रीतीनं बोर्डला याच्यावरची एक प्रश्न असू शकतो किंवा तुमच्या कॉलेजच्या टेस्टसाठी प्रश्न असतो, शो दॅट दिस स्टेटमेंट पॅटर्न इज अ टोटॉलॉजी, म्हणजे तुम्हाला हे केल्याशिवाय ट्रूथ टेबल केल्याशिवाय सांगू शकत नाही. नंतर शो दॅट दिस स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्ट्रडिक्शन असंच तयार करा. शो दॅट दिस स्टेटमेंट पॅटर्न इज अ कॉन्टिंजन्सी, कॉन्टिन्सी शो करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल दिस इज नॉट टोटॉलॉजी नॉट कॉन्ट्रडिक्शन. आता मी लास्ट दिले पी इम्प्लॉईज पी इम्प्लॉईज विथ ब्रॅकेटमध्ये क्यू इम्प्लॉईज विथ ह्याचं ट्रूथ टेबल तुम्ही तयार करा. ट्रूथ टेबल तयार करून लास्ट कॉलम ऑब्झर्व करा,
whether all the entries are T, 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 then it is a tautology. If all the entries are F, then it is a contradiction. If neither tautology nor contradiction, then definitely it will be the example of, that is, contingency. अशा रीतीने आपण हा पाठ इथं पूर्ण केलेला आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण एखादं कंडिशनल स्टेटमेंट असेल तर त्या कंडिशनल स्टेटमेंटचे कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसं बनवायचं हे आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.